ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार कामोठेकर, आज मी आली आहे विमेन्स हॉस्पिटल कामोठ्याला आणि कामोठेमध्ये आपल्याकडे नवीन आता सध्या फक्त बायकांचं, म्हणजे मी मुद्दाम इन्व्हर्टेड कॉमामध्ये सांगते आहे की फक्त बायकांचं हॉस्पिटल आज उघडण्यात आलं आहे आणि त्याच्यातल्या या मिसेस चोपडे आहेत आणि या मिसेस गजबी आहेत, यांचं हॉस्पिटल आहे। दोघंही मुंबईतून शिकून आलेले आहेत आणि त्यांनी आत्ता आपले या कामोठ्यामध्ये नवीन एक हॉस्पिटल बायकांच्यासाठी म्हणून सुरू केलेलं आहे। आत्ता इथे एक शिबिर चालू आहे, एक माझ्या हातामध्ये हा कागद आहे की तिथे बऱ्याच काही गोष्टी आत्ता 2 दिवसात ते कव्हर करणार आहेत, अगदी पॅप्समिअरपासून सगळ्या आहेत आणि बायकांच्या बऱ्याच गोष्टी इथे आहेत, म्हणजे पिरियड संबंधात आहे, मेनोपॉज संबंधी आहे, बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याच्यात घेतलेल्या आहेत। तर ह्या शिबिरानंतरसुद्धा या हॉस्पिटलमध्ये आपण एक भेट द्यावी असं माझं तुम्हाला मी एक सजेशन राहील। आणि आत्ता मी हॉस्पिटलमध्ये उभी आहे आणि हॉस्पिटलचं ॲम्बियन्स आणि हे छान आहे, स्वच्छता आहे आणि डॉक्टर माझ्याशी बोलले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे ते काय काय करणार आहे, त्यांचे पुढचे काय प्लॅन्स आहेत याच्या संबंधी माझं आत्ता एक डिटेल बोलणं झालं आहे। आणि तेव्हा आपल्या या कामोठ्यातल्या बायकांनी जरूर याचा लाभ घ्यावा, कारण काय आहे की बायकांचं हॉस्पिटल हे कामोठ्यात पहिल्यांदा होत आहे आणि बायकाच बायकांच्या सगळे प्रॉब्लेम्स आणि समस्या समजू शकतात। आणि समजा जर पुरुष डॉक्टर असेल, म्हणजे मी काही मुद्दाम सांगत नाही आहे, पण पुरुष डॉक्टर असेल तर थोडंसं बायकांना काही वेळा सांगायला अडचणी येतात, त्यामुळे आता या जर लेडी डॉक्टर असेल तर त्यांना सांगायला काहीच अडचण येऊ नये असं मला वाटतं, त्यामुळे कामोठेकर बायकांनी यांचा जरूर लाभ घ्यावा। नमस्कार, मी संगीता पवार, कामोठे NCP महिला अध्यक्ष। आज आम्हाला इथं जे बोलवले विनस व्युमन्स हॉस्पिटल याचा आज कालपासून कॅम्पचं आयोजन केलेलं आहे महिलांसाठी, ज्या समस्या असतात महिलांच्या, खरोखर ह्या महिला यांच्यापर्यंत मानतील, काही काही महिला लाजतात म्हणजे पुरुषांना, जेंट्सला, डॉक्टर लोकांना बोलायला, तर हे महिलांना छान एक संधी दिली आहे त्यांनी, तर त्या महिलांनी कालपासून प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही कालही येऊन गेलो, आजही आम्ही आलो आहे, आम्हाला छान वाटलं। बऱ्याच महिला आमच्या बाकी होत्या त्या ह्याच्यापासून वंचित होत्या, त्यांना आजही आम्ही इथे हजेरी लावलेली आहे आणि त्या महिलांनी चेकअप केलेला आहे। तरी हॉस्पिटलचे ज्या डॉक्टर आहेत, माने मॅडम आणि गजबी आहे मॅडम, त्यांनी छान आम्हाला मार्गदर्शन केलं महिलांबद्दल, कसं आहार घ्यायचा किंवा कोणता व्यायाम करायचा किंवा जे महिलांचे प्रॉब्लेम असतात त्याच्याबद्दल। मी त्यांचा धन्यवाद मानते आणि 4K चॅनलचाही धन्यवाद मानते, त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली।